महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी वंदन. मीरा भयंदर मराठा संघातर्फे आयोजित आजचा हा सुंदर असा सामाजिक कौटुंबिक आणि सत्कार समारंभ या ठिकाणी संघाचे अध्यक्ष माझे सहकारी सुरेश दळवी, अंकुश मालुसरे, मराठी एक मराठा लाख मराठा म्हणून चिठ्ठी बघायला लागते कोणाचं नाव राहून जात का आहे. रमेश पवार, मनोज राणे, अंकुश मालुसरे, संतोष गुळे, संदीप राणे, लक्ष्मण पाटील, सुभाष काशीर, देवदास सावंत, विनोद जगताप, सुहास सावंत, प्रवीण उत्तेकर, नगरसेविका दीपाली मोकाशी, दिनेश नलोडे, राजू मेहरा, अनिल भोसले, प्रमोद सावंत, प्रकाश राव राणे, श्रीमती ज्योती राणे, संतोष बानवलीकर, श्री लक्ष्मण पाटील, श्री तारे पाटील, श्री मनोज राणे, मनोज कदम, उपस्थित सर्व बंधू व भगिनी, मीरा भयंदर मराठा संघाला, अध्यक्षाला आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जोरदार ताळ्याने आपण या ठिकाणी त्यांनी एक वकील, एक बँकर पण पिढी चालवणार आहे. तुम्ही 10 कोटी म्हणले का 60 कोटी म्हणले? 60 ना. तो लक्ष्मण पाटील इथे 10 कोटी सांगत होते. त्यांना असं वाटलं हे होणारे आता आमदार आहेत हे कुठेतरी पैसे मागतील का विधानसभेला. लक्ष्मण पाटील साहेब आहे का जाहीर इथे 60 कोटी आहे कर्ज घ्यायला येणार होतो मी तुमच्याकडनं पण परतफेडी नक्की करणार, एनपीए होऊ देणार नाही. त्याचबरोबर आमचे मित्र चित्रकार, दिग्दर्शक, रायटर आणि कधी सुधी स्वतः ऍक्टर सुद्धा आमचे मनोज बंधू डॉक्टर सांडू. खरं म्हणजे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातले प्रत्येक रिजनची माणसं निवडली, एक प्रत्येक क्षेत्रातली निवडली, दोन मला पश्चिम महाराष्ट्राशी संबंध डॉक्टर शिवाजीराव देशमुख साहेबचा मी मानस पुत्र सांगितलं. मराठवाड्याचे शंकरराव चव्हाण साहेबांचा अत्यंत जवळचा एक कार्यकर्ता आणि विदर्भातला डॉक्टर श्रीकांत जिचकरांचा लहान भाऊ सारखा त्यांनी मला राजकारणामध्ये सगळं काही शिकवलं आणि मीरा भयंदर मध्ये मी तुमचा सर्वांचा लहान मोठा असा बंधू आहे. महाराष्ट्रानी या देशाला भरपूर काही दिलं असं बोलता येत नाही काय आपण काही दिलेलं नाही. महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र देशामध्ये फक्त महाराष्ट्र एक असा राज्य आहे जो देशातला प्रत्येक जाती, भाषा, प्रांत लोकांना समावेश करून घेतो, आपलासा करून घेतो. एवढंच नव्हे तर अन्य राज्यातून आलेल्या लोकांना आपण निवडूनही देतो. काही वेळ हसले त्याचा माझा उद्देश तो नव्हता पण ही परिस्थिती खरी आहे. मला एक तरी मराठी माणूस गुजरात मध्ये जाऊन आमदार झालेला दाखवा किंवा युपीला एखादा मराठी माणूस आमदार खासदार झालेला असेल, ग्रामपंचायत मध्ये झाला असेल हे दाखवा, राजस्थान मध्ये दाखवा, तमिळनाडू मध्ये दाखवा, हे पूर्ण देशामध्ये आपल्याला दाखवता येणार नाही. फक्त ना फक्त महाराष्ट्रामध्ये आणि हे तुम्हाला आम्हाला कोणी शिकवलं? शिवरायांनी शिकवलं. शिवरायांमुळे आज महाराष्ट्र झालाय महान राष्ट्र. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही का त्यांच्या सैन्यामध्ये कोणते जाती, धर्म, भाषाची माणसं होती, कोण लोक होते हे मी तुम्हाला इतिहास सांगायची गरज नाही. पण जो इतिहासकार असतो, जो इतिहास रचतो, तो जो दिशा दाखवतो समाजाला, समाज त्या दिशेने चालतो आणि म्हणून हा राज्य महाराष्ट्र झालं आणि म्हणून आपण देशातला प्रत्येक नागरिकाला आपण सामावून घेतो. महाराष्ट्र खूप महान आहे
आणि शेती महाराष्ट्र कॉपरेटिव मूवमेंट हे या देशाला दिशा दाखवण्याचं काम कॉपरेटिव सेक्टर मध्ये जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्रने केलं. आज शेती हा विषय थोडासा मागे पडला आहे, शहरीकरण वाढत गेलं आहे, कुठे ना कुठे काही ना काही चूक झालेली असेल. महात्मा गांधीजींनी त्यावेळी म्हटलं होतं, आपल्यापैकी बरेच लोकांनी महात्मा गांधीजींना वाचलं असेल, महात्मा गांधीजींची इकॉनॉमी वरचा त्यांचा जो विचार होता हे वाचलं असेल. गांधीजींनी त्यावेळी म्हटलं होतं, ते पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर गावाकडे चला, गावाचा विकास करावा. टेक्नॉलॉजी आपल्याला गावामध्ये नवीन टेक्नॉलॉजी बनवायला लागेल, पण आपण कुठे ना कुठे या गोष्टीला मागे पडलो आणि शहरीकरण वाढत गेला. शहरीकरण वाढल्या कारणाने शहरी समस्या वाढत गेली आणि शहरी समस्या वाढत असताना त्या ठिकाणी अन्य नवीन मुद्दे ते तयार होत गेले. शेतीवर लक्ष कमी झालं, शहरीकरण वाढत गेलं आणि त्यामुळे लोकांना असं वाटलं की फक्त शहरातच फक्त शहरात आपल्याला रोजगार मिळू शकतो. आणि शासनाकडेच नोकरी मिळू शकते. आणि या दोन दृष्टिकोनातून मराठी समाज, महाराष्ट्रातला माणूस, ग्रामीण भागातला माणूस हा शहराकडे वळलो आणि तो एक नोकरशाह म्हणून फक्त राहून गेला, तो व्यापारी होऊ शकला नाही. हा व्यापारी न होणं मराठा समाजामध्ये त्याचा एकमेव कारण मला असं वाटते का हा आहे की आपण शहरात आलो आणि आपल्याला रोजगार पाहिजे तो फक्त नोकरी करायची आणि त्यामुळे आपण त्या स्पेअर मध्ये बांधले गेलो आणि आपली दशा दिशा विचारधारणा ते फक्त न फक्त नोकरीकडे राहून गेली. पण परिस्थिती बदलत चालली आहे. आता लोक शहरातना ग्रामीण भागाकडे वळायला लागलेले आहेत आणि म्हणून जोपर्यंत आपण गावाचा विकास करत नाही, गावामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण विकास करत नाही, मुलांना गावाकडे जाऊन घेऊन जाण्याचा आपण विचार ठेवत नाही आणि तसा आपण प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत हा महाराष्ट्र हे महान राष्ट्र राहू शकणार नाही. दुष्काळ परिस्थिती असते, पूर परिस्थिती असते, हे ग्लोबल वॉर्मिंगचे विषय आहेत जे तुमच्या आमच्या हातात नाहीये. पण शहराकडे जर शहरीकरण वाढत गेलं तर मित्रांनो तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पासून पाण्यापासून तर प्रत्येक गोष्टीची व्यवस्था इथे करावी लागते. लाखो हजारो कोटी रुपये तुम्हाला रेल्वे मेट्रो आणि अजून काय काय विमानतळ याच्यासाठी खर्च करावे लागते. हा माझा व्यक्तिगत ओपिनियन मी सांगतोय, मी काय शासनाला दिशा दाखवण्याचं काम करत नाही. पण जोपर्यंत जनसामान्य माणसांमध्ये हे विचार मुडत नाही की आपल्याला आपला गावाचा विकास करणं महत्वाचं आहे, तुम्ही आज शहरात राहता पण तुम्ही तुमच्या गावामध्ये एक जण प्रत्येकाला शिकू शकतो, रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, ही जर विचार समाजामध्ये वाढली तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण या राज्याला महाराष्ट्र म्हणून ठेवू. या ठिकाणी मराठा समाजाने सर्व क्षेत्रातले लोकांना बोलून आज जे सत्कार त्यांचा केलेला आहे त्यांचाही मी अभिनंदन करतो. एकदा परत जोरदार ताळ्या मराठा संघाला आणि आमच्या दीप कागळेला सुद्धा त्यांनी अतिउत्तम या ठिकाणी त्यांनी अँकरिंग केली, सूत्रसंचालन आहे, एक जोरदार ताळ्या त्यांच्यासाठी. घोषणा द्यायला माणूस आहे, छत्रपतीचे मित्र करून होते तानाजी माणूस आहे. तसं एक मला फक्त सांगतो की आम्ही हे अमरावतीचे आहोत आणि सुभेदार आहोत. मी मराठा, एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी आमदार मुझफ्फर हुसेनजी या ठिकाणी उपस्थित, आपले नगरसेविका सभापती दीपाली मोकाशीजी, अनिलजी भोसले या ठिकाणी उपस्थित, सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी, सर्व मराठा समाजाचे मीरा भाईंदरचे पदाधिकारी समोर उपस्थित, आदरणीय प्रकाशजी राणे, ज्योतिताई राणे, मी सर्वप्रथम मराठा समाजाचे सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो.